पोलंडची राजधानी वॉर्सो खूप सुंदर व स्वच्छ शहर आहे. नमस्कार, मी आशा दगडे तुमचे स्वागत करते आजच्या स्वरा मल्हार चॅनेलवरील घर बसल्या भ्रमंतीमध्ये. तर मग आज आपण पाहणार आहोत वॉर्सो येथील ओल्ड टाउन, मेन स्क्वेअर आणि बार्बिकन. हे आहे रॉयल कॅसल. ओल्ड टाउनच्या सुरुवातीला आपल्याला वॉर्सोचे रॉयल कॅसल दिसते. हे राजाचे पर्सनल ऑफिस आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिस होते 1600 मध्ये. रॉयल कॅसलमध्ये बऱ्याच ऐतिहासिक घटना घडल्या आहेत, जसे त्यांचे राज्यघटनेची स्थापना येथेच झाली होती. रॉयल कॅसल हे देखील युद्धामध्ये उद्ध्वस्त झाले होते. 1971 ते 1984 मध्ये याची पुनर्बांधणी केली, जी मूळ स्वरूपात सारखीच आहे. 1980 मध्ये रॉयल कॅसल हे युनेस्को वर्ल्ड हेरिटेज बनले आहे. हे वॉर्सोमधील सर्वात महत्वाचे लँडमार्क आहे. हे रॉयल कॅसलमधील आतील दृश्य आहे ती. हे आहे कॉन्फरन्स हॉल. आता आपण जाऊया मेन स्क्वेअरकडे. तिथे जाताना बरेचसे शॉपिंग ऑप्शन दिसतात आपल्याला. खूप छान शोभेच्या वस्तू या दिसतात. हे वॉर्सोचे मेन स्क्वेअर. इथे ज्या बिल्डिंग आपल्याला दिसत आहेत त्या देखील युद्धामध्ये नष्ट झाल्या होत्या, मात्र याचीही पुनर्बांधणी जुन्या रचनेप्रमाणेच केली गेली आहे. खूपच सुंदर परिसर आहे हा. हा जो मरमेडचा पुतळा इथे आहे तो मेन स्क्वेअरच्या सेंटरमध्ये आहे आणि तो एक मुख्य आकर्षण आहे इथले. अशा प्रकारची घोडागाडी युरोपच्या प्रत्येक देशामध्ये दिसते, ज्यामध्ये बसून पर्यटक तिथल्या शहराच्या सफारीचा आनंद घेतात. वॉर्सोच्या मेन स्क्वेअरला 1980 मध्ये युनेस्को वर्ल्ड हेरिटेज म्हणून घोषित करण्यात आला आहे. तर मग आता आपण वळूया बार्बिकन कडे. हे एक अँटिक शॉप दिसले. हे बाहेर ठेवलेली सायकल काहीतरी वेगळेच पद्धतीची आहे. हँडमेड लाकडाची कलाकृती इथे विकायला दिसते. फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेतलेले हे शहर आहे. दुसऱ्या युद्धानंतर यातल्या बऱ्याचशा ऐतिहासिक गोष्टी नष्ट झाल्या होत्या, मात्र त्याची पुनर्बांधणी एवढ्या सुंदररित्या केली आहे की हे सौंदर्य बघताच आपल्या नजरेत येते. हे आहे बार्बिकन.
वर्सो शहरातील बार्बिकन आहे। त्याचप्रमाणे आपण क्रॅको शहरातील बार्बिकन कसे आहे त्याचा पूर्ण व्हिडिओ बनवला आहे। तो व्हिडिओ पाहण्यासाठी मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते, तो तुम्ही नक्की पहा। बार्बिकन म्हणजे काय असतं त्याची पूर्ण माहिती तुम्हाला तिथे मिळेल। बार्बिकन हे 1540 बांधले गेले होते। वर्ल्ड वॉर टू 1939 सेज ऑफ वर्सो वॉर मध्ये बार्बिकन मोठ्या प्रमाणावर नष्ट झाले। '52 ते '54 मध्ये पर्यटन आकर्षणांसाठी याची पुनर्बांधणी करण्यात आली, त्यामध्ये जुन्या विटांचा वापर केला गेला आहे। ओल्ड टाउनच्या सभोवताली आपल्याला ह्या बार्बिकनच्या भिंती दिसतात। त्यातील बऱ्याच भिंतीच्या विटा पडलेल्याही दिसत आहेत आपल्याला। गोल राऊंड मारून आपण आता पुन्हा ओल्ड टाउनच्या एंट्रन्सला आलो आहोत। छान क्रिएटिव्हिटीने तो बबल बनवतो आहे। स्वरा मल्हार आणि इतर मुले त्या बबलचा आनंद घेताना दिसतात इथे। फार मजा केली त्यांनी या बबल मध्ये उड्या मारत। इथे एक दिसते की इथे रस्त्यावर मागणारे कमी दिसतात, त्याऐवजी असे छोटे मोठे उद्योग करून हे आपले पोट भरतात। कसा आहे आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि घर बसल्या भ्रमंती करण्यासाठी स्वरा महलर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर मग आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय।